तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चिन्मय केक्स अँड क्लासेस चॅनलमध्ये। आज आपण शिकणार आहोत जेम्स केक। तर चला मग सुरुवात करूया जेम्स केक तयार करण्यासाठी। आता आपण बॅटर बनवायला सुरुवात करूयात। यासाठी आपण 1 कप प्लस 1/4 कप आपण चॉकलेट प्रेमीज घेत आहोत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा रिफाईंड ऑइल टाकत आहोत। आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जेवढा प्रीमिक्स घेतले आहे त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये आपल्याला वॉटर ॲड करायला लागणार आहे। आपण स्लोली स्लोली वॉटर ॲड करत जायचं। अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। आता हे आपण टीनमध्ये पोअर करून घेऊयात। आपण 6 इंचाचा टीन घेत आहोत आणि तो आपण व्यवस्थित ग्रीस करून घेऊया। आपला टीन व्यवस्थित ग्रीस झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये बटर पेपर टाकून घेऊ शकतो किंवा पार्चमेंट पेपर, पण आपण बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपर नाही वापरला तरीही चालतो। टीन व्यवस्थित ग्रीस केल्यानंतर केक व्यवस्थित डिमोल्ड करता येतो आपल्याला। आता आपण याच्यामध्ये व्यवस्थित बॅटर पोर करून घेऊयात, जे ओतून घेऊयात। बॅटर ओतून झाल्यानंतर आपण हा टीन 2 ते 3 वेळा टॅप करून घेऊयात। आपण कढई 10 मिनटं फुल फ्लेमवरती प्रीहीट करून घेतलेली आहे। आता आपण टीन याच्यामध्ये ठेवून देऊयात। आपण टीन कढईमध्ये ठेवून दिलेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम 2 मिनटं हायस्ट ठेवणार आहोत आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपण लो अदरवाईज मीडियम हायवरती ठेवून आपण 30 मिनटं केक बेक करून घेणार आहोत। आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आपण केक टेस्टरने चेक करूयात। आपला टेस्टर हा व्यवस्थित क्लीन निघत आहे, याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झाला आहे। तुम्ही टूथपिकच्या साह्याने किंवा नाईफने देखील चेक करू शकता। आता आपण 1/2 तास हा केक थंड होऊ देणार आहे आणि त्यानंतर आपण डिमोल्ड करणार आहोत। 1/2 तास झालेला आहे। आता आपण केक डिमोल्ड करून घेऊयात। यासाठी आपण याच्यावरती एक प्लेट झाकूया आणि ते उलटा करूया। ओके, त्यानंतर आपण थोडंसं टॅप करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला केक व्यवस्थित डिमोल्ड झालेला आहे। आपण यासाठी बटर पेपर नाही वापरला, पार्चमेंट पेपर नाही वापरला, पण आपण टीन व्यवस्थित ग्रीस केला होता, त्यामुळे आपला केक व्यवस्थित डिमोल्ड झालेला आहे। आता आपण ह्या केकला कट करून घेऊयात। पहिल्यांदा आपण नाईफच्या साह्याने मार्किंग करून घेऊयात। आता आपण हा केक थ्रेडच्या साह्याने कट करून घेऊयात। थ्रेड अशा पद्धतीने फिक्स करून घ्यायचा। एकदा थ्रेड फिक्स झाला की आपण इथं क्रॉस देतो, आपण धाग्याला क्रॉस देतो आणि क्रॉस दिल्यानंतर धागा बाहेरच्या बाजूला ओढत जायचं, म्हणजे केक आपोआप व्यवस्थित कट होत जातो। तुम्ही पाहू शकता आपला केक व्यवस्थित कट झालेला आहे। याच पद्धतीने आपण दुसरी लेयर देखील कट करून घेऊयात। आता आपण क्रीम बीट करून घेणार आहोत। आपण 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे। आता आपण क्रीम बीट करून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण स्लो स्पीडवरती क्रीम बीट करून घेणार आहे। आपली क्रीम व्यवस्थित बीट होते आहे, तुम्ही पाहू शकता। आता स्मॉल पिक्स यायला लागलेले आहेत। असे स्मॉल पिक्स आले की आपण हाय स्पीडवरती 1 ते 1.5 मिनटं बीट करणार आहे। आपण आयसिंगला घेणार आहे, त्यासाठी आपण इथे थोडीशी क्रीम टर्नटेबलला लावून घेणार आहोत। त्याच्यावरती आपण एक लेअर ठेवून घेऊयात। आपण एक लेअर ठेवल्यानंतर आपण शुगर वॉटर स्प्रेड करणार आहोत। साईडला थोडासा हात लावून घ्यायचा जेणेकरून शुगर वॉटर बाहेरच्या बाजूला स्प्रेड नाही होणार। मी नेहमी सांगते त्याचप्रमाणे आपण पॅलेट नाईफ असा होल्ड करणार आहे। पॅलेट नाईफला आपण थंबच्या शेजारची फिंगर म्हणजे इंडेक्स फिंगर लावणार आहे आणि असं होल्ड करणार आहे, त्याच्यामुळे आपल्या फिनिशिंगला व्यवस्थित ग्रीप येते। अशा पद्धतीने फिनिशिंग करून घ्यायचं आहे, त्याच पद्धतीने साईडचं फिनिशिंग देखील करून घ्यायचं। आता आपण याच्यावरती चॉकलेटचे चिप्स म्हणजे चोको चिप्स लावून घेणार आहोत। आता आपण याच्यावरती सेकंड लेअर ठेवून घेऊया। आता आपण नेहमीप्रमाणे शुगर वॉटर स्प्रेड करून घेणार आहे।
अशा पद्धति अपने सेकंड लेयर से देखी फिनिशिंग अपन हेच चोको चिप्स टाकून घ। आता अपन हेवरती थर्ड लेयर ठेवन घे। अपला केक व्यवस्थित क्रमकोट है, तुम्ही पाहू शकता है। आता अपन हा अर्धा तास फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवू देणार आहे आणि त्यानंतर एक फाइनल टच देणार आहोत अपन। आपला केक व्यवस्थित क्रमकोट करून झालेला आहे। आता अपन हा लिफ्ट करून घेणार आहोत लिफ्टरच्या सहाय्याने। अपन हा असा बेसवर ठेवून घ्यायचा। केक बेसवरती केक ठेवून घेतल्यानंतर अपन लिफ्टर काढून घेणार आहे। त्यासाठी अपन पॅलेट नाइफ स्लाइटली खाली लावलेला आहे। अशा पद्धतीने अपन लिफ्टर काढून घेतोय। आपला केक फ्रीज मध्ये 30 मिनट सेट झालेला आहे। आता अपन फाइनल टच देऊन घेऊयात। अपन त्याच्यावरती थोडीशी क्रीम टाकून घेऊयात आणि फाइनल टच देऊन घेऊयात। अपन साइड ने देखील फिनिशिंग करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला फाइनल टच देऊन झालेला आहे। आता अपन याच्यावरती ब्राउन कलर लावणार आहे, पण तो पण शेडिंग मध्ये। ब्राउन कलर की बॉटल आहे। आता अपन हा ब्राउन कलर पैलेट नाइफ वरती थोड़ा सा लावून घेणार आहे। जस्ट 2 ते 3 ड्रॉप अपन लावून घेणार आहोत या पद्धतीने। आणि अपन जस्ट टैपिंग करणार आहे। थोड़ा सा अपन हा कलर इथे लावून घेणार आहे। अशाच पद्धतीने अपन हा कलर साइडला देखील लावून घेणार आहे। आता अपन स्लाइटली आणि फिनिशिंग करून घेणार आहे। अपन क्रीम मध्ये कलर मिक्स केला नाही, अपन 2 ते 3 ड्रॉप जस्ट यूज केले। तुम्ही पाहू शकता आपला केक एक वेगळाच लुक आलेला आहे आणि अपन जस्ट 2 ते 3 ड्रॉप मध्ये शेडिंग मिळवलेला आहे। आता अपन याच्यामध्ये वेपर स्टिक लावून घेणार आहोत। अशा पद्धतीचा वेपर स्टिकचा टीन मार्केट मध्ये मिळतो, अशी वेपर स्टिक अपन याच्यामध्ये लावून घेणार आहोत। अपन या पद्धतीने वेपर स्टिक याच्यामध्ये इन्सर्ट करतोय। आपण जेम्स केक करणार आहोत, त्यासाठी आपण मार्केटमधून असे जेम्सचे पॅकेट आणलेले आहेत। आता आपण हे जेम्सचे पॅकेट, एक पॅकेट आपण थोडंसं स्लाइटली इथे तिरकं कट केलेलं आहे, हे पूर्णपणे आडवं कट केलेलं नाही। आता हे आपण तिरकं एवढंसंच कट केलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये लावून घेणार आहोत। आपण आता हे जेम्सचे पॅकेट याच्यामध्ये लावून घेऊयात। हे जेम्सचं पॅकेट, मोकळं पॅकेट आपण असं लावून घेतलेलं आहे। आता आपण याला जेम्स स्टिक करून घेऊयात। जेम्स स्टिक करताना आपण जेम्सला आपण डार्क कंपाउंड लावून घेणार आहोत। डार्क कंपाउंड आपण मेल्ट करून घेतलेलं आहे आणि आपण जेम्स स्टिक करणार आहोत। आपण जेम्स एक एक जेम्स असे लावून घेणार आहोत। त्याच पद्धतीने आपण वेपर स्टिकला देखील डार्क कंपाउंड मेल्ट करून लावून घेतलेलं आहे। आपण एक पॅकिंग बॅग घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे नोजल घालून घेणार आहोत। पॅकिंग बॅगमध्ये नोजल घातल्यानंतर पुढचा पोर्शन जो आहे तो कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण कट करून घेतले। आता याच्यामध्ये आपण स्काय ब्लू कलरचं ड्रिपिंग करणार आहे, त्यासाठी आपण जस्ट 1-2-3 ड्रॉप टाकून घ्यायचे साईडून। आता आपण पॅकिंग बॅगमध्ये क्रीम घालून घेऊयात। बॉर्डर करताना आपण जस्ट स्लाइटली प्रेस करणार आहोत आणि नंतर लगेच काढणार आहोत या पद्धतीने। तुम्ही पाहू शकता आपली बॉर्डर देऊन झालेली आहे। त्याचप्रमाणे आपण वरती देखील बॉर्डर देऊन घेतोय। आपली बॉर्डर देऊन झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये शुगर बॉल टाकून घेणार आहोत, या पद्धतीत शुगर बॉल टाकून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला जेम्स केक रेडी झालेला आहे। हा केक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा केक तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर असेच नवनवीन केक्स आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपला चॅनल म्हणजे चिन्मय केक्स अँड क्लासेस हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।